नमस्कार वेलकम बैक टू माय चैनल। आम्ही आलो एकदम मंदिरामध्ये। खूप म्हणजे म्हणजे खूप मोठी लाईन आहे। इशूचे पप्पा पाठवले। खूप गार्डनमधून आम्ही आता मध्ये आलो। अर्ध्या मधात भरपूर वेळ झाला आहे ना इशू ज्याची दर्शन घ्यायला, महादेवाचं दर्शन। हॅपी शिवरात्री सगळ्यांना, महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तिथे आपल्याला पोहोचायचं आहे, आता लाईनमध्ये थांबलो। बघ छोटं बेबी, बघ तिलू छोटं बेबी, इकडं बघ ना ते, बघ छोटं बेबी है ना। चला असंच थोडं थोडं करून पुढं पुढे जायचं आहे। खूप उशीर झाला सकाळी, तरी किती आवरलं तरी उशीर झाला थोडासा, पण चालते। तिथे मोठी घंटा आहे, कुठे घंटा, ती घंटा वाजते। इशू बेबी कशी दिसते आमच्या इशू बेबीचा ड्रेस, व्हाईट व्हाईट ड्रेस कसा आहे बाळाचा? ड्रेस तर ती घातल्यापासून नुसतं ड्रेस लागत होती तिला, असं वाटतं लय भारी ड्रेस आहे ना। इशू इशूच भारी आहे म्हणल्यावर काय। चला आपण महादेवाचं दर्शन घेऊ, परत जॉईन होते। खूप म्हणजे खूप गर्दी आहे। मला तर वाटतं कोरोनापासनं पहिल्यांदा इथे म्हणजे नाही का मंदिरामध्ये एवढी गर्दी आहे, कारण आता एवढं चालू झालं आहे 2 वर्षांमध्ये, नाही तरी मग नव्हतं चालू। चालतं आहे आता, पाठीमागं आलेलो पण तेव्हा पण खूप गर्दी होती इथे। आम्ही तिघं पण मॅचिंग झालो पण थोडेसे वेगवेगळे आहेत। असं खूप छान सजवलंय, मस्त असं त्याच्यामध्ये एवढं क्लिअर दिस ना, आता पुढं पुढं दिसेल थोडं। गर्दी तर खूप मोठी लाईन आहे, तिथे जायचंय अजून आम्हाला। इथे आम्ही 2 किलो खडीसाखर घेतली आणि पुष्प वगैरे, हार वगैरे, म्हणजे सगळे फुलं वगैरे, बेल वगैरे सगळं घेतलं आहे आणि म्हणलं आज याचं खडीसाखर वाटावी अशी भेटतच नव्हती, पण आम्ही खूप शोधून आणली, नशिबाने भेटली ती आम्हाला। हो ना इशू, इशू बेबीसाठी वाटायचं चाललेलं आहे, तिला खूप भरपूर आशीर्वाद द्यावा देवानी, हमेशा खुश ठेवा माझ्या बाळाला, है ना इशू। हाय कर, हाय कर तिला, हाय। नवीन असेल चॅनल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ मी देत असते। आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ होत आहेत, पाहू शकता। खूप छान सजवले असं, एकच नंबर, म्हणजे भारी वाटतंय, लय भारी वाटतंय। अजून पलीकडे गेल्यानंतर तिथं पहा तुम्ही रांगोळी काढण्यास आली आहे, एकदम भारी रांगोळी आहे, कसली मस्त रांगोळी चालली। पलीकडनं गेल्यावर पूर्ण काढायला येतं, अजून चालू आहे, अर्धी चालू आहे। देवाच्या मंदिराला तर खूप सजवलंय असं, वरती वरून खालीपर्यंत अजून आमची एवढी लाईन आहे, अशी भरपूर मोठी लाईन आहे, फिरून फिरून जायचं लांब आहेत आम्ही अजून। इशूची बघा मजा, जेजी कुठे बाळा, जेजी कुठे, हां तिकडे जायचं आपल्याला, जायचंय ना, हॅपी आहे ना तू बाळा। इशूच्या आत्याने आणला ड्रेस, पॅन्ट त्याच्यावरची रेड आहे पण ती येतच नव्हती त्यामुळे मग ठेवला, कारण ती अशी लांब होता, अजून मोठा होता, असं मोठाच घ्यायला पाहिजे म्हणून, नंतर पण कधी पण घालता येईल, त्यामुळे मग जीन्स वगैरे घातली होती तरी। जेजी जेजी अशी पूर्ण सजावट आहे देवांची। इशू इकडे बाळा, ऐक, हर हर महादेव करा। मी पण लावलंय बाळाला, पण लावलंय, वाव खूप छान सजवलं। हा तिकडं काढू ना पलीकडं, आम्ही तिघांनी पण लावलंय, जरास माझं वाकड लागलंय पण चालतंय। इशू इकडे बघ बाळा, तुला पण लावलंय ना, इशू इकडे बघ ना, नाही ना इशू बेबी महादेवाची भक्त दिसती प्युअर। इथून वरती असं खूप छान सजवलंय, मला तर इतकं भारी आवडलं। ओम नम शिवाय वरती, आणि छान म्हणजे छान चाललोय आम्ही दर्शनाच्या जवळजवळ, मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, परत नंतर बाहेर आल्यानंतर मी परत हे करेन। पूर्ण असे छान स्वास्तिक वगैरे काढले, फुलांनीच केलेले आहे ते,
लय भारी दिसते. मी आता नंतर आले ना, मग नंतर तिकडून घेईन आता शिटी. ही कार्तिक स्वामींचं मंदिर होतं, म्हणजे तिथं जाते वेळेस इथे मध्ये ठेवलेलं, त्याच्या पाठीमागनं पुढे लाईन दिलेली होती अशा पद्धतीने. आणि हे वाचण्यासाठी मी ठेवलं आहे तुम्हाला. आणि पुढे जे आहे ते एकदम छान मंदिर, आणि त्याचं वाहन आहे ते कार्तिक स्वामींचं वाहन आहे. याच्यामध्ये देव पिलूनी आपल्या फूल ठेवलेलं आहे त्याच्यावरती. ते पहा आपण पाहू शकतो. फूल टाकलं तिने देवाला ठेवलं. आणि मग नंतर जे ना तू जे केलं ना जेजीला, जेजीला जे केलं बाळा, बस आता नाही घ्यायचं, दिलं ना देवाला. तिथे आम्हाला केळी खिचडी भेटली, आणि त्यांनी मग आम्ही खडीसाखरची नेली होती तर ते त्यांनी सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला. कारण आम्ही असंच बोललो होतो, म्हणजे चांगलं राहावं सगळ्यांना असं म्हणून. काय दुसरं वाटायचं, केळी वगैरे सगळे वाटत होते, काहीतरी आयडिया आली, त्यामुळे मग आम्ही खडीसाखर वाटण्याचा निर्णय घेतला. आणि मग तिथे 1 किलो तिथे वाटली सगळ्यांना, आणि दुसरा पुढा मग मी आपल्या चाळीतल्या लोकांना इकडे आल्यानंतर मग ती वाटली मी. अशा पद्धतीने पूर्ण छान म्हणजे वाटप झालेलं आहे, आणि सगळे म्हणजे मस्त हे होते. आम्हाला पण खूप भारी वाटलं असं, म्हणजे दुसऱ्यांना प्रसाद वगैरे दिला तर खूप छान वाटतं. ते मग केवढा असू दे, कसाही असू दे, म्हणजे भारीच वाटतं. ते त्यांना सगळ्यांना देत होते आणि मी थांबली होती. इथे आपली इशू बेबी मस्त मस्त खेळत होती, पाहू शकता. एकदम क्यूट दिसत होती. पूर्ण महादेवाचं दर्शन मला वाटतं केले आता तुम्ही पण, आणि मूड खूप फ्रेश झालेला आहे. खडीसाखर पण वाटली त्यांनी. आता आपल्याला जायचं आहे, तुम्हाला थोडीशी रांगोळी दाखवायची होती. त्यासाठी व्हिडिओ एकच नंबर रांगोळी काढलेली होती, तुम्ही पाहू शकता. मी काल पोस्ट पण टाकलेली आहे. चप्पल वगैरे इकडं सोडलेले आहेत, मग चप्पल वगैरे घेऊन पाहू शकता. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. चला तर मग आता आम्ही निघालो. इशू इकडे बघ, इशू बाय कर, बाय कर. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि महादेव सगळ्या तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्यांच्या पूर्ण करू देत, हीच देवाकडे अपेक्षा आहे. धन्यवाद.